इकडे बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या मैदानावरती हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सरकारकडून छापण्यात आलेल्या ज्या निमंत्रण पत्रिका होता आधीच्या, त्यावरती शरद पवार यांचं नाव नव्हतं. शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का असा प्रश्न विचारला जात होता. मात्र सरकारकडून तातडीनं दुसरी निमंत्रण पत्रिका छापून त्यामध्ये शरद पवार यांचं नाव टाकण्यात आलं. ते या कार्यक्रमाला जाणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी संभाव्य लढत पाहता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरती होत असलेल्या या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्यासोबत आहेत. मंदार, आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी संभाव्य लढत पाहता आजचा हा कार्यक्रम किती महत्वाचा आहे? शरद पवार सुद्धा एका मंचावर असतील आणि सोबतच अजित पवार सुद्धा असतील. आजचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठीची आसन व्यवस्था गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे, कारण शरद पवारांना आधी निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव नसल्यामुळे बोलावलं आहे की नाही असा प्रश्न होता. मात्र आता शरद पवार या कार्यक्रमाला येणार आहेत आणि देवेंद्र फडणवीसांच्या शेजारी त्यांची आसन व्यवस्था असणार आहे. आपण जर पाहिलं तर उदय सामंत त्यांच्या शेजारी दिलीप वळसे पाटील बसतील, त्यानंतर मंगल प्रभात लोढा बसतील, त्यांच्या शेजारी अजित पवार बसतील, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या शेजारी शरदचंद्र पवार आणि त्यांच्या शेजारी नीलम गोरे आणि त्याचबरोबर या विद्या प्रतिष्ठानचे जे इतर विश्वस्त आहेत त्यांची नावं या ठिकाणी थोड्या वेळामध्ये लावण्यात येतील. या विश्वस्तांमध्ये सुप्रिया सुळे आहेत, युगेंद्र पवार आहेत आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या देखील आहेत. या दोघी ज्या संभाव्य लढतीची चर्चा आहे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार, त्या कुठे बसतात हे देखील या ठिकाणी पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. खरं तर एकत्रित पवार कुटुंबाला अनेकदा सगळ्यांनी महाराष्ट्राने वेळोवेळी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. मात्र आता बदललेल्या परिस्थितीमध्ये कोण कुठं बसतं याकडे देखील लोकांचं लक्ष असणार आहे. शरदचंद्र पवार आणि देवेंद्र फडणवीस आणि पलीकडच्या बाजूला नीलम गोरे यांच्या नेम प्लेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि थोड्या वेळामध्ये सुप्रिया सुळेंची आणि सुनेत्रा पवार यांची देखील अशीच नेमप्लेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अमोल, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. मंदार, तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.